शोनी गांबारू। या आजच्या आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण पाहतोय फॅमिली। फॅमिलीला जॅपनीज मध्ये काझोको असं म्हणतात। सो हाजिमे माशो। वडिलांना जॅपनीज मध्ये ओतो सान किंवा चिची म्हणतात आणि आईला ओका सान किंवा आहा म्हणतात। मग माझे वडील असं म्हणायचं असेल तर वाताशिनो ओतो सान देस किंवा वाताशिनो चिची देस। आईबद्दल म्हणायचं असेल तर वाताशिनो ओका सान देस किंवा वाताशिनो आहा देस। चिची आणि आहा हे फॉर्मल एक्सप्रेशन्स आहेत। आता दोघांमिळून आपले पॅरेंट्स होतात, मग पॅरेंट्सला जॅपनीजमध्ये रेवशिन म्हणतात। आता आपण बघतोय भावंड अनेसान। अने म्हणजेच मोठी बहीण। अनिसान किंवा अनि म्हणजेच मोठा भाऊ। लहान बहीण असेल तर इमो ओतो आणि लहान भाऊ असेल तर ओतो ओतो। आणि हे सगळे आपले काय झालं, भावंड म्हणजे सिबलिंग्स। मग सिबलिंग्सला जॅपनीजमध्ये म्हणतात क्योदाई। काय म्हणणार आपण, क्योदाई। ह्यामध्ये पण अने अनि हे जे आहेत हे फॉर्मल एक्सप्रेशन्स आहेत। आता आपण बघतोय आपले आजी बाबा म्हणजेच वडिलांचे आई वडील। तर आजीला जॅपनीजमध्ये म्हणणार ओबासान किंवा सोबो आणि आजोबांना ओजी सान किंवा सोफू। आहे की नाही इंटरेस्टिंग। आणि ग्रँड पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्सलाच जॅपनीजमध्ये म्हणणार सोफूबो, सोफूबो। थँक्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। अरिगातो गोझाइमास मीना सान। इशो निगांबारूला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। माताने।